प्रारंभ समारंभ खऱ्या अर्थाने या ठिकाणी वर्षानुवर्ष रेंगाळलेला प्रश्न या ठिकाणी मार्गी लागून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी न्याय भेटला. या ठिकाणी आपल्या रोड साठी जो या ठिकाणी निधी मंजूर होत नव्हता या ठिकाणी तो निधी मंजूर नव्हे तर त्या निधीची या ठिकाणी तरतूद देखील झालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने आपली संक्रांत या ठिकाणी गोड झालेली आहे. आणि या ठिकाणी ग्रामस्थ नुसते ग्रामस्थच नाही या ठिकाणी महिला वर्ग असेल आमची लहान लहान मुलं शाळेत जाणारी मुलं असतील खरा आनंद या सर्व मंडळींना या ठिकाणी झालेला आहे. सर्वांमध्ये आनंदाचं जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी आहे. कुठेतरी या ठिकाणी आपल्याला न्याय भेटला अशी सर्वांची या ठिकाणी भावना आहे. आपलं फक्त रस्त्याचंच काम नसून आपल्याला अनेक बरकाशेट या ठिकाणी वाघाची खूप मोठी समस्या आहे आणि रोडवरती असले बलबीट फक्त आपल्याला या ठिकाणी खूप बाजू प्रश्न मार्गी लावायचे. ही फक्त सुरुवात आहे या ठिकाणी. या ठिकाणी 3 वर्षापूर्वी लॉकडाऊन मध्ये मी जेव्हा गावाला आलो त्यावेळेला इथली समस्या बघितली रोडची बिकट समस्या. आणि आपल्या पानसरवाडी ते भवानी नगर हा रस्ता या ठिकाणी भगवान शेठ यांच्या मार्फत या ठिकाणी केंद्रातून या ठिकाणी त्यांनी भाजप पक्षाकडून या ठिकाणी बसून दिला होता. आणि त्या आशेवरती या ठिकाणी कुठेतरी भाजप पक्षात समाविष्ट होऊन आपल्या या ठिकाणी भागाचा विकास करावा ह्याच्यासाठी मी या पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केला. आणि या ठिकाणी रोड साठी फॉलोअप या ठिकाणी सुरू केला. 3 वर्ष झाले लॉकडाऊन संपून 1 वर्ष झालं. लॉकडाऊनच्या मध्यंतरी 2 वर्ष गेले तरी या ठिकाणी काहीतरी अडचणी येत होत्या. भगवान शेठ असं सर्वांनी पत्रव्यवहार केलेले होते या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी कुठेतरी त्याला विलंब होत होता आणि तो विलंब दूर करण्यासाठी या ठिकाणी सर्वांशी बोलून या ठिकाणी सर्वांमध्ये या ठिकाणी आम्ही उपोषणाचं या ठिकाणी उपोषण करायचं ठरवलं. एक लक्षवेधी उपोषण की त्या उपोषणातून सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी वेधलं जाईल समस्येकडे. समस्या किती गंभीर आहे हे सर्वांपर्यंत पोहोचवलं जाईल यासाठी या ठिकाणी आम्ही ते उपोषण या ठिकाणी केलं. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असो सर्वांशी बोलून या ठिकाणी आम्ही ते उपोषण केलं. आणि या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने आपलं 3 तारखेला उपोषण संपलं. 1 तारखेला उपोषण सुरू झालं होतं आणि फक्त 10 दिवसाच्या आत या ठिकाणी आपल्याला न्याय भेटलेला आहे या ठिकाणी. तरी हा सर्व आनंद या ठिकाणी आपण सर्वजण साजरे करण्यासाठी आलेलो आहोत. आपली संक्रांत या ठिकाणी खऱ्या अर्थाने गोड झालेली आहे. आज आपल्याला न्याय भेटलेला आहे. आणि हा एकच प्रश्न आहे. आपले असे अजून मूलभूत भरपूर प्रश्न या ठिकाणी आहेत आणि ते या ठिकाणी मार्गी लागतीलच. सकाळीच मला अजून एक सुंदर अशी कल्पना सुचलेली आहे. ती कल्पना मी वरपर्यंत पोहोचणार आहे. आदरणीय मोदी साहेबांपर्यंत या ठिकाणी की आमचा महिला वर्ग सुद्धा 7 पायऱ्यावरती असावा. आणि जे केंद्र सरकारचे पैसे अनुदान येत आहेत त्या ठिकाणी ते महिलेच्या अकाउंटला किंवा जॉईंट अकाउंटला यावं. खऱ्या अर्थाने महिला या ठिकाणी सबलीकरण होईल. या ठिकाणी कुठेतरी पुरुषांचं प्राबल्य आपल्याकडे दिसून येत. त्यामुळे महिला सबलीकरणाचं हा फार महत्वाचा मुद्दा आहे. जर आपल्या या ठिकाणी महिला 7 पायऱ्यावरती गेल्या तर अनावश्यक कर्ज तसेच इतर गोष्टींसाठी महिलांचं खऱ्या अर्थाने सबलीकरण या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आदरणीय मोदी साहेबांनी फार चांगली योजना आणली या ठिकाणी. तुम्ही नवीन घर बांधत असाल, नवीन फ्लॅट विकत घेत असाल तर तो महिलेच्या नावाने या ठिकाणी होतो. केंद्र सरकारच्या अशा अनेक योजना आहेत. पहिले सरकार मार्फत पैसे यायचे परंतु आता सध्या थेट अकाउंट मध्ये पैसे येतात. काही बदल झालेले आहेत. ते बदल
पूर्णत्वास जाण्यास काही वेळ लागत आहे या ठिकाणी, तरी असे मूलभूत प्रश्न या ठिकाणी आपण घेऊन जाणार आहोत, छोटे छोटे पण अति महत्त्वाचे. या ठिकाणी मान्यवर आपल्या या ठिकाणी पंचरवणीमध्ये आलेले आहेत, शंतनुबाबा जोशी असो, भाजपाचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष भगवान शेटगोरप असो, तसेच आमचे सहकारी दत्तात्रय डुंबरे असो, या ठिकाणी आपली भेट घेण्यासाठी आलेले आहेत, आपल्या आनंदामध्ये या ठिकाणी सामील होण्यासाठी आलेले आहेत. आणि पुढील काळात भगवान शेट्टी आणि तसेच फडणवीस साहेबांशी ठिकाणी बोलून झालेलं आहे, पालकमंत्र्यांशी बोलून झाले, त्यांनी आपल्याला आश्वस्त या ठिकाणी केलेलं आहे की आम्ही तुम्हाला नक्की सहकार्य करू, तुमचे जे काही मूलभूत प्रश्न असतील, एवढ्या वर्ष जे रेंगाळलेले प्रश्न असतील, ते प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी मदत करू. बरोबर असे असं त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि एक मोठा आश्वासनाची पूर्ती केलेली आहे, 6 किलोमीटरचा रोड जो वर्षानुवर्ष रेंगाळला, आपल्या देशाला 75 वर्ष झाली तरी तो प्रश्न रेंगाळत होता, अनेक राजकारणी आले गेले, आपल्याला कुणावर या ठिकाणी टीका करायची नाहीये, परंतु प्रश्न मार्गी लागत नव्हता, काहीतरी सर्वमी कारणाखाली तो प्रश्न, आणि प्रश्न अतिशय महत्वाचा होता, सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता या ठिकाणी, परंतु तो प्रश्न या ठिकाणी मार्गी लागत नव्हता, आणि तो प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेला आहे, आपल्या सगळ्यांना न्याय भेटलेला आहे. या ठिकाणी भविष्याच्या काळामध्ये आपण सर्वांनी असं जे उपोषणाला एकत्रीकरण दाखवलं समस्त ग्रामस्थांनी, तसं दाखवून या ठिकाणी आपल्याला अजून काम करून घ्यायचे. या ठिकाणी मी शंतनू काकांना या ठिकाणी विनंती करतो की यापुढील मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी करावं. तसंच वृक्ष वाटपाचा कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आदरणीय शंतनू काकांनी या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करतो.